गोंदियातून एक धक्कादायक बातमी समोर येते. विवाहित महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण करण्यात आलेली आहे. तसंच पीडितेच्या पतीचं सुद्धा कापड दुकान सुद्धा पेटवण्यात आले. ही धक्कादायक घटना ही गोंदियामधल्या गोविंदपूरच्या आंबेडकर चौकामध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ऋतिक मेश्राम याला अटक केलेली आहे. परंतु पोलीस आरोपीची पाठराखण करत असल्याचा आरोप पीडित महिलेनं केला. त्यामुळे पोलीस आणि आरोपी विरोधात महिला आक्रमक झाल्या आहेत. आरोपीनं महिलेचा विनयभंग केल्यानंतर पीडित महिलेनं आरडाओरड केल्यामुळे पीडितेचा पती हा मदतीसाठी धावून आला. परंतु आरोपीनं पीडित महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण केली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित घोरमारे. अभिजित, नेमका काय प्रकार आहे आणि या संदर्भात कुणावर कारवाई करण्यात आलेली आहे की नाही या संदर्भात माहिती द्याल. श्वेता, नक्कीच ही धक्कादायक घटना गोंदिया शहरात घडली आहे. गोंदिया शहरामध्ये गोविंदपुरा एक भाग आहे. अद्याप तिथे आंबेडकर चौकामध्ये संबंधित पीडित कुटुंब राहतं. आरोपीचा पुत्र तिथे नेहमी शोध करत असल्याचं हे कारण त्यांनी दिलेलं आहे. यामुळे त्याला हटकले असता ह्या दोघांचा वाद झाला आणि वाद इतक्या अक्षरशः विकोपाला गेला की त्या आरोपीने त्या संबंधित महिलेच्या घरी कोणी असल्याचं पाहून तिच्या घरी तिला मारहाण केली, तिचा विनयभंग केला. आणि इतक्यावर तो थांबला नाही तर त्या महिलेचे पतीचं जे टेलरिंगचं दुकान आहे, कापडाचं दुकान आहे, त्या ठिकाणी शिरून त्यांनी अक्षरशः तिथे पेट्रोल टाकून ते पेटवून दिलेले आहे. या घटनेच्या मुळे संबंधित कुटुंब हे घाबरून गेलं आणि त्यांनी चक्क गोंदिया शहर पोलीस स्टेशन गाठून त्या संबंधित आरोपी तो ऋतिक मेश्राम नावाचा आरोपी आहे त्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे. गोंदिया पोलिसांनी या संबंधित आरोपीला विविध कलमे लावून त्याला अटक केलेली आहे आणि संबंधित तपास अजून सुरू आहे. नक्कीच, धन्यवाद अभिजित आपण दिलेल्या या माहितीबद्दल.